आणि म्हणून त्या बाईने माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझी पेस्लिप चेक केली. कॅन यू बिलीव्ह दिस? माझी पेस्लिप. आणि पुढची स्टेप, स्वतःच्या मुलीला सईची डॉक्टर म्हणून माझ्या समोर उभं केलं. आणि ती मुलगी पण या ना त्या कारणाने सईचा विषय काढून माझ्या समोर येत राहिली. मी किती सईची काळजी करते हे दाखवत राहिली. पण विचार करतोय, शेजारच्या बाईला माझ्या मुलीची एवढी काळजी का? सागर ऐक, आय थिंक तू जज करतोय सर. कदाचित तिला खरंच सईची खूप काळजी असते. ते लोकांना स्वतःच्या मुलांची पडलेली नसते आणि हिला शेजारच्या मुलांची काळजी. काय तर म्हणे सईची आई कुठे आहे मला माहित नाही, नाहीतर मी बोलले असते. म्हणजे काय, म्हणजे काय बोलता बोलता माझं मॅरिड स्टेटस चेक करायचं आणि हिचे किती चान्सेस आहेत सईची आई होण्याचे हे तपासून बघायचं. हे शिकवलं असणार याच्या आईने. स्वतःच्या मुलीला माझ्या गळ्यात बांधता यावं म्हणून एवढं चिप कसं कोणी वागू शकतं रे यार. त्या म्हणत होत्या काकी की गैरसमज झाला. म्हणजे खरंच सॉरी दादू सर, तुम्ही खरंच खूप मोठ्याने बोलत होतात आणि कितीही म्हटलं तरी ऐकू येतच होतं आम्हाला. आणि कदाचित खरंच त्या जसं म्हणत होत्या तसा हा गैरसमज असला तर? हा गैरसमज नाहीये. पूर्वी मला सुद्धा बायकांबद्दल असं कोणी वेडेवाकडं बोललं ना तर असंच वाटायचं. नाही नाही नाही, बायका असं कसं करतील, नाही बायका कसं चुकीचं करतील. पण आत्ता पटलंय, बाई असं बाईच असं करू शकते. अरे काय सॉलिड ऍक्टिंग करतात माहिती भोळेपणाची. त्यांचा सासू चेहरा बघितला ना तर कळणार पण नाही आपल्याला की यांना खरंच गरज आहे की भयंकर स्वार्थी आहे. हे तू तुझ्या अनुभवावरनं बोलतोयस ना? नाही कारण सगळ्या बायका अशा नसतात. तुला धोका दिला सावर. बस बस. तुला सांगितलं होतं ना माझ्या समोर तिचं नाव सुद्धा काढायचं नाही. आणि बघ, प्रश्न फक्त माझ्या बायकोचा नाहीये. जिथे बघतोय तिथे हेच सुरू आहे. तुला पटत नाहीये माझं बोलणं का? गोव्याला काय झालं विसरला? त्या मॅनेजरची बायको माझ्या मागे मागे माझ्या रूम मध्ये आली होती. अरे तिचा तर नवरा पण होता तिथे त्या पार्टीत. जिवंत माणसं दिसली या बायका लगेच आल्या मागे 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 मागे. आणि जग तरी काय सांगते रे, त्या बायका किती बिचारे आहेत, किती विक्टीम आहेत, त्यांच्यावर किती अन्याय होतात. पण त्यांच्यावर अन्याय होतात अशा पुरुषांवर बोला ना मग कळेल यांना. शरीरावरच्या जखमा भरल्या जातात पण मनावरच्या जखमा नाही भरा. नाही भरा. आणि असे कितीतरी पुरुष आहेत ते अशा बऱ्या न होणाऱ्या जखमा घेऊन वावरत असतात. तुला माहितीये त्यांची काय चूक असते? की त्यांनी एका बाईवर विश्वास ठेवला.